अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज जामनेर तालुक्यातील डॉक्टर सेलच्या वतीने वॉक फॉर हेल्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या शहरातील नियमित मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांचे व आरोग्यप्रेमींच्या हातात गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। तसेच त्यांच्या रक्तातील शुगर व बीपीची तपासणी मोफत करण्यात आली। या प्रसंगी डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, विनोद माळी, प्रभू झालटे, मनीष पाटील, उत्तम पाटील, अतुल देशमुख, योगेश पाटील, सचिन पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते। नागेजीपदी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्वा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं वॉक फॉर हेल्थ हा कार्यक्रम संपूर्ण आरोग्य सेवेच्या संबंधित काम करणाऱ्या डॉक्टर सेलला सांगण्यात आलेला होता। प्रदेशवरून आलेल्या या कार्यक्रमाचं यथोचित आयोजन जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीनं आज जामनेर येथे करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय डॉक्टर सेलचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील होते। खरं म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम आहे 80 वर्ष वय असताना देखील एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा प्रकारचं राजकीय, सामाजिक, साहित्य आणि जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माननीय पवार साहेबांच्या कर्तृत्वाची हीच पावती म्हणावी लागेल आणि त्यांच्याकडून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रेरणा मिळावी, प्रत्येक तरुणाला प्रेरणा मिळावी त्या अनुषंगानं आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या प्रसंगी आज आपल्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक जामनेर तालुका साहित्य क्षेत्राचे प्रमुख डी डी पाटील सर, माजी मुख्याध्यापक आपल्यासोबत आहेत। त्यांनी नेमक्या या कार्यक्रमाला आपल्याला सहकार्य दिले आहे, सहभाग नोंदवलेला आहे, नेमकं आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांचं म्हणणं काय आहे। नमस्कार सर। नमस्कार। पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त जामनेरच्या राष्ट्रवादी डॉक्टर सेल असोसिएशननं आज जो त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं किंवा तपासणी शिबिराचं आयोजन केलं हे अतिशय उत्तम बाब आहे। सकाळी सकाळी आज फिरणाऱ्या लोकांचं, विशेषतः कॉलनीच्या लोकांचं रक्त तपास म्हणजे तपासून त्यांना शुगर किती आहे याबद्दल कल्पना दिलेली आहे, त्यांचा बी पी तपासलेलं आहे। अतिशय उत्तम कार्य या राष्ट्रवादी डॉक्टर सेल यांनी केलेलं आहे, त्याबद्दल माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा। त्यांनी असंच कार्य यापुढे करावं। आज खरोखर शरदचंद्र साहेबांनी 80व्या वर्षी
खरोखर पहलवान आहेत हे दाखवून दिलेलं आहे. आणखी शतायुष्य त्यांनी पूर्ण करावं अशी माझी शुभेच्छा आहे. आणि आपल्या राज्याचं खरेच दानते राजा आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. धन्यवाद. गुड, व्हेरी गुड. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉक्टर वकील सेलचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट ज्ञानेश्वरजी बोरसे आपण आहेत. त्यांनी नेमके आपल्याबद्दल काय त्या कार्यक्रमाबद्दल आहे ते त्यांनी निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी सांगावं. जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं डॉक्टर लीगल सेलचे तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, विधान क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, जिल्ह्याचे उपाध्यक्ष विलास राजपूत, संदीपभाऊ हिवराळे, सर्व कार्यकर्ते यांच्या वतीनं सकाळी जवळपास 5:30 वाजल्यापासून मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांच्या रक्त तपासणी, शुगर तपासणी हा जो कार्यक्रम प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाकडून आयोजित करण्यात आला आणि त्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी एक चांगला दिवस की या दिवसाची सुरुवात माननीय शरदचंद्रजी पवार साहेब 12/12 ही जी तारीख आहे ह्या तारखेमध्येच खरंच महाराष्ट्राचं एक उदय नेतृत्व ह्या राज्याला नव्हे तर देशाला मिळालेलं आहे. आणि या देशाला निरोगी आरोग्य द्यावं म्हणून हे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आयोजित केलेला हा कार्यक्रम जामनेर शहरामध्ये जो आयोजित केलेला आहे ह्या मॉर्निंग वॉकला जवळपास 500-600 लोक ह्या वाकी रोडनं जात असतात. आणि ह्या वाकी रोडनं जवळपास 100-125 लोकांनी आज जे शुगर आणि रक्त तपासणी केली त्याचा जो रिस्पॉन्स आज लोकांच्या माध्यमातून मिळाला हा खरा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आनंदाचा दिवस आहे. मी परमेश्वराला हीच विनंती करतो की माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आयुष्य दीर्घ लाभो आणि त्यांच्याबरोबरच आज मॉर्निंग वॉकला आणि असलेल्या सर्व जामनेर तालुक्याच्या परिवाराला, कार्यकर्त्यांना, शेतकरी शेतमजुरांना यांनाही दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यानंतर आपल्यासोबत आहे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय विलासजी राजपूत. आज दिनांक 12/12/2019 आज पद्मभूषण माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज डॉक्टर प्रशांत पाटील यांनी डॉक्टर सेलच्या माध्यमातून जामनेर तालुक्यामध्ये म्हणजे जामनेर प्रॉपर शहरामध्ये वॉक फॉर हेल्थ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज जी लोकं सकाळी सकाळी फिरायला जातात यांच्या हेल्थ, शुगर, ब्लड आणि त्यांचं बी पी हे सगळं चेक करण्याचा जो प्रोग्राम मी इथे ठेवलेला आहे माननीय पवारसाहेबाच्या वाढदिवसानिमित्त मी सगळ्यात प्रथम त्यांचं अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट, आज अख्ख्या महाराष्ट्राला पवारसाहेब, महाराष्ट्राला नसून तर भारताला, पूर्ण भारताला माहिती पवारसाहेब काय आहे. तर मी पवारसाहेबांना एवढंच आज भगवंताला प्रार्थना करतो की पवारसाहेबांना उदंड आयुष्य देऊ, त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलेही संकट येऊ नये व त्यांना निरोगी भगवंताने ठेवावं आई भवानीला हीच प्रार्थना करतो. व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजयदादा गरुड व बोरसेदादा, दिगंबरदादा, त्याच्यानंतर आमचे सगळे वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत मी यांच्या सगळ्यांचे नाव न घेता त्यांच्या वतीने पवारसाहेबांना उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभकामना देतो. विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरदादा, आज या ठिकाणी या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब त्यांच्या 80 वाढदिवसानिमित्त आज दिवसभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यातलाच आज राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने आज सकाळी 5:30 वाजल्यापासून वॉक ऑफ हेल्थ हा जो प्रदेशहून आलेला कार्यक्रम आहे हा कार्यक्रम डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रशांत पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजित केला. या ठिकाणी जे फिरायला येणारे लोक असतात त्यांचं स्वागत करून गुलाबपुष्प देऊन त्यांना स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांची शुगर तपासण्यात आली, त्यानंतर बी पी चेक करण्यात आली. फिरायला येणाऱ्या लोकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी डॉक्टर सेलने या ठिकाणी आयोजित केलेला. या देशाचे नेते आदरणीय शरदजी पवारसाहेब यांचा 80 वाढदिवस, साहेबांना दीर्घायुष्य लाभो, साहेबांना निरोगी आयुष्य मिळो ही सदिच्छा आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर तालुक्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय पवारसाहेब या देशाचे नेते, शेतकऱ्यांचे कैवारी, सर्वसामान्यांचे कैवारी, दलित, दीनदळी असतील, अल्पसंख्याक असतील, मागासवर्गीय असतील, या सर्व थरातील लोकांसाठी अतिशय उत्तम कार्य आदरणीय पवारसाहेबांनी या देशामध्ये करून दिलेलं आहे. आत्ता आपण ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये आपल्याला बघायला मिळालं, अवघ्या पूर्ण देशाचं या महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं होतं. पवारसाहेबांना या देशा या महाराष्ट्रातून संपवण्याचं कडकारस्थान या ठिकाणी रचण्यात आलं. परंतु या महाराष्ट्राने एक दाखवून दिलं की पवारसाहेब ही जी किमया आहे
ही सर्वसामान्यांसाठी काम करणारी किमी आहे. पवारसाहेब काहीही करू शकतात असं साहेबांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं. त्यामुळे साहेबांना अजून या महाराष्ट्रासाठी भरपूर काही काम करायचं, देशासाठी काम करायचं आहे. म्हणून साहेबांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचं आरोग्य सदृढ राहो असे शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोबत आहेत शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश पाटील. नेमकं त्यांनी त्यांच्याही प्रतिक्रिया या कार्यक्रमाबद्दल आपण जाणून घेऊया. आज माननीय आदरणीय या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार यांचा 80वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मी जामनेर तालुका शिवसेनेतर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराजवळ आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद. डॉक्टर आज सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुका डॉक्टर सेलच्या वतीनं फिरणाऱ्या रस्त्यावरती सकाळी फिरणाऱ्या मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांची शुगर बीपी तपासण्यात आली. या प्रसंगी आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत, त्यापैकी या महिला भगिनीची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. नेमकं त्यांनी काय काय अनुभवलं आणि काय बेनिफिट्स होतात ते पण त्यांच्याकडनं जाणून घ्या. काही आपलं नाव काय? दर्शना. दर्शनातही काय फील केलं तुम्ही आज या कार्यक्रमाच्या संदर्भात, काय सांगाल? खूप चांगलं आहे तुम्ही पण हा कार्यक्रम ठेवला आहे आणि आपल्याला हे पण समजलं की जे फिरतात त्यांची शुगर काय असते आणि जे फिरून आल्यानंतर त्यांची शुगर काय असते. पण माझ्या मताने एवढंच मी सांगते की सगळ्यांनी वय लहान असो की मोठं पण प्रत्येकानं थोडं आपल्यासाठी तरी वेळ दिला पाहिजे, हेल्थसाठी तरी वेळ दिला पाहिजे. आजकाल लोक खूप बिझी झालेत की नाही मला हे काम आहे मला ते काम आहे, पण सगळ्यांनी आज सकाळी तरी मॉर्निंगला फिरलं पाहिजे आणि शुगर तरी टेस्ट केली पाहिजे. 35 नंतर आहे, महिन्यानंतर आहे, 6 महिन्यानंतर तरी टेस्ट केली पाहिजे. माझं नाव चेतन सिंग नाईक. मला शुगर आहे. मी इथं पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शुगर चेक करण्यासाठी आलो आणि या प्रोग्राममध्ये सहभागी झालो आणि सकाळी येण्याजाण्यामुळे हे प्रोग्राम मला इथे मंडप लावून एकदम उत्तम प्रकारे इथे हा प्रोग्राम चालू आहे. तरी मी शुगर तपासून या प्रोग्रामचा लाभ घेतो. नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचा तालुकाध्यक्ष. आज पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा 79वा वाढदिवस पार पडतो आहे आणि आजच्या या वाढदिवसानिमित्ताने आमच्या प्रदेश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेलचे डॉक्टर नरेंद्र काळे तसेच आदरणीय संजयदादा गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली वॉक फॉर हेल्थचा कार्यक्रम आज आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये राबवतो आहे. वॉक फॉर हेल्थ हा कार्यक्रम राबवण्यामागचं कारण असं आहे की आदरणीय पवारसाहेबांचं वय हे आता 80 आहे आणि या 80 या वयामध्ये सुद्धा पवारसाहेब अतिशय तरुणांनाही लाजवतील अशा पद्धतीने त्यांचं दिवसभराचं शेड्यूल असतं, दिवसभराचं काम असतं. पूर्ण महाराष्ट्रभर अतिशय त्यांचे या वयामध्ये सुद्धा दौरे चालू असतात आणि अतिशय अभ्यासपूर्ण त्यांचं पूर्ण शेड्यूल असतं. तर कुठंतरी तरुणांनासुद्धा यापासून काहीतरी बोध मिळायला पाहिजे ह्या हिशोबाने आम्ही वॉक फॉर हेल्थचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या वॉक फॉर हेल्थच्या कार्यक्रमाला आज सकाळी आम्ही 4:30 इथे सुरुवात केली. 4:30 सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला येणारे जी वृद्ध असतील, तरुण असतील, काही युवा असतील, या सर्व तरुणांची, वृद्धांची आणि युवकांची आम्ही ब्लड प्रेशर तसेच त्यांची शुगर आणि इतर आरोग्य तपासणीसुद्धा मोफत केली आणि त्यांना फिरण्यासाठी मोटिवेट केलं. गुलाब पुष्प देऊन त्यांचं आम्ही मोटिवेशन केलं की फिरायला पाहिजे आणि हे फिरल्यानंतर ज्या लोकांना आम्हाला, काही लोकांना नुकतंच ज्यांना माहीत नव्हतं की आपल्याला डायबिटीज आहे अशा लोकंसुद्धा आम्हाला त्यामध्ये आढळली आणि त्यांना त्या निमित्ताने माहिती झालं की आपल्याला डायबिटीज आहे, आपल्याला बी पी आहे. तसेच ज्या लोकांना पूर्वीपासूनच डायबिटीज आहे आणि डायबिटीजच्या गोळ्या चालू आहेत, ती लोकं ज्या वेळेला स्टॉलवर आल्यानंतर आम्ही त्यांची पहिल्यांदा शुगरची तपासणी केली. त्यामध्ये जी शुगर वाढलेली होती त्यानंतर फिरून 1-2 किलोमीटर ते फिरून आल्यानंतर पुन्हा त्यांचा शुगरचा रिपोर्ट घेण्यात आला. शुगरचा रिपोर्ट घेतल्यानंतर 30-40 त्यांची शुगर कमी झालेली आढळली. तर अतिशय हा सार्थ कार्यक्रम झाला. त्या लोकांना यामधून
आम्ही प्रूव्ह करून दिलं की तुमच्या फिरण्यामुळे तुमचा डायबिटीस कव्हर होऊ शकतो, डायबिटीस कंट्रोल होऊ शकतो, गोळ्यांची पॉवर तुमची कमी करता येऊ शकते. अतिशय लोकांनी उत्साहपूर्वक या कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम म्हणून सर्व फिरायला येणाऱ्या, मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांनी या कार्यक्रमाची स्तुती केली. युवकांनी आणि तरुणांनी सुद्धा यातून अतिशय चांगला बोध घेतला की 80 वर्षाचे शरद पवार साहेब एवढं काम करू शकतात तर आपण का नाही करू शकत, आणि आपल्याला त्यासाठी फिट राहायला पाहिजे, आणि फिट राहायचं असेल तर सकाळी फिरणं हे किती गरजेचं आहे हे आजच्या कार्यक्रमातून सिद्ध झालं. आजचा हा कार्यक्रम राबवण्यामध्ये संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस जामनेर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे आमचे नेते आदरणीय संजयदादा गरुड, जिल्हा उपाध्यक्ष विलासभाऊ राजपूत, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, युवक अध्यक्ष विनोदभाऊ माळी, प्रभूभाऊ जालटे, अर्जुन पाटील सर, मनीष पाटील सर, उत्तम पाटील सर, योगेश पाटील सर आणि संतोषभाऊ जालटे, तालुकाध्यक्ष राजूभाऊ पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरभाऊ पाटील, या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. तसेच शिवसेनेचे ॲडव्होकेट प्रकाश पाटील, ज्ञानेश्वरभाऊ ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बोरसे, या सर्वांनी सुद्धा अनमोल सहकार्य या कार्यक्रमाला केलं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवून लोकांमध्ये चांगला संदेश देऊन 80व्या वर्षासाठी पवार साहेबांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रत्येकाने शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि आमच्या सर्वांच्या वतीने सुद्धा आदरणीय पवार साहेबांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. जय हिंद, धन्यवाद. एक मिनिट, यानंतरची पुढच्या काळात सुद्धा हा जो आरोग्य तपासणीच्या कार्यक्रमाचा धंदा होती आपण वर तसेच आज केवळ पवारसाहेबांचा वाढदिवस आहे म्हणूनच हा कार्यक्रम नाही तर इथून पुढे कायमच पवारसाहेबांच्या, आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते या अनुषंगातून लोकांमध्ये कायम जनजागृतीसाठी आरोग्य सेवेचा हा कार्यक्रम आणि हा ही सेवा आम्ही निरंतर चालू. मी सागर गायकवाड, राष्ट्रवादी युवक राष्ट्रवादी कार्यकर्ते. आम्ही आता तरुण मुलं जॉईन केलेले आहेत, आमची तरी 150-200 जणांची टीम आहे. तरी आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या 79वा वाढदिवस पूर्ण झालेला आहे आणि 80वा त्यांना चालू झालेला आहे. तर मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना आयुष्य, उद्दंड आयुष्य लाभो व निरोगी आयुष्य लाभो. तसेच आमच्या टीमचे 150-200 मुलं ही सुद्धा हे करतात आणि शरद पवार साहेबांचे विचार गावागावात जाओ यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जामनेर शहरात डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष श्री प्रशांत पाटील व डॉक्टर सेलची सर्व टीम आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला सकाळी 4:30 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित होते. अतिशय चांगला प्रतिसाद जामनेर शहरातल्या लोकांनी या कार्यक्रमाला दिला. त्याचप्रकारे युवक असतील, वृद्ध असतील, सर लोक असतील, बरीचशी मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाचा त्यांनी शुगर असेल, बी पी असेल, जी सेवा आज डॉक्टर सेलच्या माध्यमातून या कार्यक्रमारूपी देण्यात आली त्या सेवेचा लाभ घेण्यात जामनेर शहरवासियांनी कुठंही कसर न ठेवता व्यवस्थितरित्या त्या सेवेचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहरच्या वतीनं डॉक्टर सेल ते तालुका अध्यक्ष यांचं अभिनंदन करतो. त्यांनी यापुढेही साहेबच नव्हे तर पक्षवाढीसाठी असे आरोग्य सेवेचे अनेक कार्यक्रम घ्यावेत. तसेच साहेबांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांना उदंड असा आयुष्य लाभो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आज देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा 80वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं वॉक फॉर हेल्थ हा पवार साहेबांच्या संकल्पनेतील कार्यक्रम प्रत्यक्षदर्शी आज जामनेर येथे राबवण्यात आला. या कार्यक्रमाचं मी सर्व स्तरातून असलेले जी फिरणारे लोक आहेत, मॉर्निंग वॉक करणारी जी लोक आहेत, काही माता भगिनी आहेत, काही बहिणी, काही गुरुजन आहेत, त्या सर्वांनीच या कार्यक्रमाचं स्वागत केलं. खरं म्हणजे पवारसाहेबांच्या सुपीक डोक्यातून सुपीक कल्पना ही बाहेर पडली आणि या कल्पनेचं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य रस्त्यावरच्या फिरणाऱ्या माणसाला फायदेशीर अशी एक गोष्ट आहे आणि ती प्रत्यक्षात आज उतरली. प्रत्येक माणसानं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या स्वतःसाठी काही वेळ खर्च घातला पाहिजे, स्वतःच्या आरोग्याला काही वेळ दिला पाहिजे.
जेणेकरून तो व्यक्ती आपलं आरोग्य सुदृढ ठेवू शकेल आणि सुदृढ आरोग्य राहावं, चांगलं आरोग्य राहावं यासाठी खऱ्या अर्थानं ही संकल्पना आज प्रत्यक्षदर्शी कार्यान्वित झाली. या कार्यक्रमाला जामनेर तालुक्यातील संपूर्ण शहरातील सर्व स्तरातील लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. मी स्वतः शरद पवार साहेब यांना दीर्घ आयुष्य लाभो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या सुपीक कल्पनेतून संपूर्ण देशाला त्यांच्या कल्पनांचा निश्चितपणे फायदा हो, त्यांच्या कार्याचा निश्चितपणा फायदा हो हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो ही प्रार्थना करतो. या कार्यक्रमाला JBN महाराष्ट्र, IBN एकमत त्यांचंही मी जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.